welcome student to Pickle Kindergarten Lowry Factory. Student, today I am going to teach you craft. In craft subject, today we learn paper boat. So student, this is craft paper. हा काय आहे? Craft paper. तर तुमच्या सगळ्यांच्या बुकच्या शेवटच्या पेज मध्ये असेलच. हे पहा, हे तुमचं क्राफ्ट बुक, हे क्राफ्ट बुक आहे. आणि लास्ट पेजला ह्या ठिकाणी एक बॉक्स आहे, तर ह्यामध्ये क्राफ्ट पेपर आहे. तर तुम्ही तुमच्या ह्या बुकमधून क्राफ्ट पेपर घ्या. अँड ऑल ऑफ लुक हिअर केअरफुली हाऊ टू मेक बोट. सो फर्स्ट यू डू फर्स्ट फोल्ड. समजलं? अशी घडी घालायची, एक फोल्ड घालायची, समजलं? अँड नेक्स्ट अनदर फोल्ड, दिस इज सेकंड फोल्ड. हे पहा, हे असे स्क्वेअरमध्ये फोल्ड करायची. केली की सर्वांनी? केली का? बघा, अशी फोल्ड करायची. आणि नंतर मग हे किती झाले, हे किती फोल्डमध्ये किती पेपर आलेत? फोर. तर वन साईडचा वन पेपर यू शुड बी टर्न, वन साईड यू शुड बी फोल्ड. अंडरस्टूड? वन साईड वन पेपर शुड बी फोल्ड हिअर. नाव दिस इज थ्री पेपर रिमेन, देन दिस ऑल थ्री पेपर्स यू शुड बी फोल्ड बॅक साईड अपोजिट, दिस अपोजिट साईड यू फोल्ड इट. नाव दिस इज ट्रायंगल, दिस इज मेड ट्रायंगल. सगळ्यांना समजलंय का? बघा, एका साईडला आपण काय, मी परत सांगते. हे पहा, अशी फोल्ड केली, ही फोल्ड झाली, तर एका बाजूला एकच पेपर फोल्ड करायचा, एक घडी करायची, आणि उरलेले तीन पेपर दुसऱ्या साईडला फोल्ड करायची. तर हे झाला, हा झाला ट्रायंगल. इथपर्यंत समजलं? तर आता पुढची स्टेप बघा. तर सर्वांनी असे कॅपसारखी अशी हातात घ्यायची, कॅपसारखी पुढे हे करून घ्यायची, समजलं? नाव दिस रिमूव. हे पहा, मग एक बाजू अशी खोलायची आणि लेफ्ट साईडची बाजू ती पण अशी खोलायची. तर ही झाली तुमची बोट. काय झाली? पेपर बोट. तर बघा कशी वाटती, समजलं की नाही? हे पहा कशी झाली, बरोबर कळलं का तुम्हाला? पेपर बोट कशी बनवायची ते समजलं का? सर्वांनी ही क्राफ्ट पेपर एक क्राफ्ट पेपर घेऊन अशा प्रकारे पेपर बोट बनवायची. समजलं? थँक्यू.